ट्रक चालकाला मारहाण करून बीप पटनाची वाहतूक करणारा ट्रक पळविणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट 2 पथकाने बेड्या ठोकल्यात. 17 टन 700 किलो बीप मटण, टाटा कंपनीचा एक ट्रक असा तब्बल 40,35,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. धनजी गायकवाड राहणार कुर्डुवाडी तालुका बार्शी, बालाजी बापू वाघमारे वय 29 राहणार पटेल चौक कुर्डुवाडी, मोहम्मद जब्बार सय्यद राहणार विनोद वस्ती वाकड आणि सारंग गवळी अशी आरोपीची नावे आहेत. मात्र मुख्य सूत्रधार धनाजी गायकवाड व त्याचा साथीदार सारंग गवळी फरार झालाय. दिनांक 17 जुलै मंगळवार रोजी हिंजोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4:30 ते 7:30 दरम्यान हा प्रकार घडला होता. मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी धनाजीचा शोध घेत असताना त्याचा दुसरा साथीदार बालाजी वाघमारे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्याकडे अधिक तपास केला असता गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार धनाजी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच धनाजी याने हा गुन्हा त्याचा मित्र मोहम्मद सय्यद याच्यासह केल्याचे समोर आले. आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरून नेलेला ट्रक हा बीप मटणासह पुणे सासवड रोडवरील फुरसुंगी या ठिकाणी असल्याचे सांगितले. तसेच तो एका पार्किंगमधील मोठ्या ट्रकच्या आडबाजूला लपून ठेवला असून मटण विकण्यासाठी धनाजी हा गिराईक पाहत असल्याचे सांगितले. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. एक म्हशीचं 5 दिवस जाणारा ट्रक लुटण्यात आला होता. ती जवळपास 40,35,000 रुपये किंमत होती. या गुन्ह्यामध्ये क्राईम ब्रँच युनिट 2 गजानन पवार यांची टीम यांनी मिळालेल्या माहितीवरून वर्कआउट केलं आणि यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहे आणि त्याच्यासोबत इतर 3 आरोपी आहे. त्यातले 2 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहे. बालाजी बापूराव वाघमारे आणि मोहम्मद जब्बार सय्यद राहणार वाकड पोलिसचा तो हे यांना अरेस्ट केलेली आहे. यांच्याकडनं संपूर्ण गुन्ह्यातील जवळपास 40,35,000 जो माल आहे तो आम्ही जप्त केलेला आहे. त्यामध्ये याची ओढच अशी होती की जे म्हशीचं मास एक्सपोर्ट करण्यासाठी घेऊन जायचे मुंबईला जायचे तिथून प्रोसेस होऊन ते एक्सपोर्ट व्हायचं तर त्याच्यावर लक्ष ठेवून ते माल लुटण्याचा प्लॅन करायचे. यामध्ये त्यांनी असंच गाडी कधी बाहेर पडली सांगली विरजच्या त्या स्पॉटवर करून त्या मागून ठेवून त्याच्यावर माल लुटलेला होता. मुख्य सूत्रधार आहे धनाजी गायकवाड. तो पूर्वी त्या ट्रकवर काम करायचा त्या ठिकाणी आणि हा असंच जे म्हशीचं मास आहे एक्सपोर्ट करायचं मुंबईला जायचं त्या ट्रक्सवर तो काम करायचा.